लोकसेवा पब्लिकेशन मध्ये सर्व विद्यार्थ्यांचं स्वागत आहे. मी आप्पा हातनुरे. आज लोकसेवा पब्लिकेशन फ्री काउन्सिलिंग हा विषय घेऊन महाराष्ट्रामध्ये प्रथमच येत आहे. तर फ्री काउन्सिलिंगचा उद्देश काय आहे की ज्या विद्यार्थ्यांना कुठल्याच प्रकारच्या सुविधा उपलब्ध होत नाहीत, क्लासेस लावायचे का, क्लासेस का लावली पाहिजे, किंवा नवीन विद्यार्थी एखादा येतो त्या विद्यार्थ्याला नेमकं सुरुवातीला काय करायला पाहिजे ते कळत नाही, किंवा 2-3 वर्ष करून देखील एखाद्या विद्यार्थ्यांना अजूनही नेमकं एमपीएससीमध्ये नेमकं काय केलं पाहिजे, का डायरेक्ट रेफरन्स बुक वापरली पाहिजे, का सुरुवातीला क्वेश्चन्स सोडवली पाहिजे, का सिलेबस बघितलं पाहिजे, का टेक्स्ट बुक बघितली पाहिजे, याचा नेमकं सिक्वेन्स काय असला पाहिजे हा विद्यार्थ्यांना नेमकं कळत नसतो. मग हा सिक्वेन्स कसा असला पाहिजे, नेमकी पुस्तकं कुठली वाचली पाहिजे, कुठल्या विषयाला कुठली पुस्तकं वाचली पाहिजे, पुस्तक वाचताना कुठला उद्देश असला पाहिजे, तुमचा आणि टेक्स्टबुकला किती महत्व दिलं पाहिजे, प्रश्नांना किती महत्व दिलं पाहिजे, आणि या सगळ्या गोष्टी जुळवून कशा आणल्या पाहिजे, आणि एकंदरीत फ्री काउन्सिलिंगचा उद्देश काय आहे की फ्री काउन्सिलिंगच्या माध्यमातून विद्यार्थ्याला वर्षभर येत्या पूर्ण 2020 परीक्षेपर्यंत त्याला प्रत्येक आठवड्यामध्ये आपण एक टास्क दिलं जाईल, त्या टास्कच्या माध्यमातून त्याला पूर्ण वर्षामध्ये कंटिन्यू त्याला पूर्ण अपडेट ठेवलं जाईल, जेणेकरून त्याला 2020 त्याची कुठलीही परीक्षा, म्हणजे कुठलीही राज्यसेवा असो, फॉरेस्ट असो, किंवा PSI/STI ASO असो, किंवा कंबाईन सी असो, कुठलीही परीक्षा त्याची पूर्वपरीक्षा असो, मुख्य परीक्षा उडली नाही पाहिजे. आत्तापासूनच आपण प्री आणि मेन्स यांचा कॉमन सिलेबस कुठला आहे पहिलं संपवायचा, त्यानंतर त्याच्यासोबत मराठी इंग्लिश सगळ्याच परीक्षेला आहे त्याला सोबत घेऊन जायचं रोज 2 तास. अशा माध्यमातून विद्यार्थ्याला दर आठवड्यामध्ये एक टास्क दिलं जाईल. तो जर टास्क तो पूर्ण केला आणि त्या टास्क दिलेला टास्क जर तो पूर्ण केला तर त्याला कुठलीही परीक्षा आणि कुठलीही एक्झाम्स आणि यशापासून दूर होणार नाही, असा हा फ्री काउन्सिलिंगचा कन्सेप्ट आहे. हे नेमकं हे कुठल्या कुठल्या विद्यार्थ्यांसाठी आहे मी आता सांगू इच्छितो. तर हे राज्यसेवा पूर्व मुख्य मुलाखतीपर्यंत या विद्यार्थ्यांसाठी, PSI/STI ASO म्हणजे कंबाईन बी आणि कंबाईन सी च्या विद्यार्थ्यांसाठी, फॉरेस्टच्या विद्यार्थ्यांसाठी, आणि नवीन जे विद्यार्थी येतात त्या नवीन विद्यार्थ्यांसाठी तर हा एक मॅजिकच ठरेल. कारण नवीन विद्यार्थ्यांना नेमकं आल्यानंतर क्लास कुठला लावायचा, क्लास लावल्यानंतर फक्त क्लासचं शिकवलं तेवढंच करायचं का, किंवा त्यासोबत काय करायचं, आणि नेमकं क्वेश्चन्सचं महत्व किती असते, सिलेबसचं महत्व किती असते, किंवा रेफरन्स बुक कुठली वाचली पाहिजे, वाचतानाच नोट्स काढली पाहिजे का, किंवा पहिल्याच वेळेस वाचताना नोट्स काढली पाहिजे का, एक वेळेस वाचून दुसऱ्या वेळेस वाचून तिसऱ्या वेळेस नोट्स काढली पाहिजे का, किंवा नोट्स म्हणजे अख्खं दुसरं पुस्तकच काढायचं का, या सगळ्या गोष्टी नेमकं कसं केलं पाहिजे, नवीन विद्यार्थ्यांना देखील याचा मोठ्या प्रमाणात फायदा होईल. आणि साधारणतः विद्यार्थ्यांच्या समस्या काय असतात या फ्री काउन्सिलिंगमध्ये, त्या समस्या सगळ्या दूर केली जातील. म्हणजे यामध्ये आपण 3 गट करू, जे विद्यार्थी नवीनच आहेत, अशी विद्यार्थी जी येऊन एखादं वर्ष झालेली आहेत, ज्यांना थोडंसं तोंड ओळख झालेली MPSC, आणि काही विद्यार्थी 2-3 वर्ष झालेले आहेत, ज्यांना बऱ्यापैकी चांगली MPSC कळालेली आहे, या सर्व म्हणजे एकदम नवीन विद्यार्थ्यांना, थोडं माहीत असणाऱ्या विद्यार्थ्यांना आणि अधिक माहिती असणाऱ्या MPSC तरी पण अपयशी असणाऱ्या या सर्व विद्यार्थ्यांसाठी फ्री काउन्सिलिंग हे एक मॅजिकच ठरेल. तर या सर्व विद्यार्थ्यांच्या समस्या काय असतात की सर नेमकं वाचायचं काय, की वाचताना डायरेक्ट रेफरन्स बुकच वापर करायचा का, की क्वेश्चन सोडवायचं कसं, मग क्वेश्चन सोडवताना त्या क्वेश्चनचं महत्व किती असतंय MPSC मध्ये, किंवा एखादी पुस्तक वाचायची आहे तर त्या पुस्तकामधलं स्टार्ट टू एंड पर्यंत तीच पुस्तक वाचायची का, या सगळ्या गोष्टींच्या समस्या असतात. प्रश्न सोडवताना इलिमिनेशन पद्धत कशी वापरायची, किंवा मराठी इंग्लिशचा अभ्यास करायचा आहे तर म्हणजे पूर्वच्या अगोदरपासून मराठी इंग्लिश करायचंय तर मराठी इंग्लिशला वेळ द्यायचा का, त्यासाठी इंग्लिश मराठीचा किंवा इंग्लिशचा क्लास लावायचा का, या साधारणतः अनेक समस्या असतात. तर आता जे राज्यसेवेच्या विद्यार्थ्यांचे असो, किंवा PSI/STI विद्यार्थ्यांचा असो, किंवा कंबाईनच्या विद्यार्थ्यांनी असो, तर सुरुवातीला त्यांनी जो सिलेबस प्री आणि मेन्सला कॉमन आहे तो आता या म्हणजे ऍड येण्याच्या अगोदर 2-4 महिन्यामध्ये हे कम्प्लीट करून घ्यायचं, म्हणजे प्री आणि मेन्सला जो कॉमन आहे. त्यानंतर मग काय करायचं, जो फक्त म्हणजे ज्या वेळेस ऍड पडेल त्यावेळेस मात्र मेन्सचा म्हणजे प्रीचा जो प्री ओरिएंटेड अभ्यास करायचा. या सगळ्या गोष्टी तुम्ही स्वतः जर केल्या तर तुम्हाला म्हणजे कुणीतरी जबाबदार असावं, किंवा कुणाला तरी एक टास्क आपल्याला कुणीतरी विचारणारा आहे, अशा माध्यमातून म्हणजे विद्यार्थ्यांचा म्हणजे त्या माध्यमातून जर आपण केलो तर तो जास्तीत जास्त बेनिफिशियल होईल. मग नेमकं त्यासाठी मग तुम्हाला 8-8 दिवसाला मी एक टास्क दिलं जाईल,
मग त्यासाठी म्हणजे सुरुवातीला जर नवीन विद्यार्थी असतील किंवा जुने विद्यार्थी असतील त्या सर्वांस विद्यार्थ्यांसाठी मी सुरुवातीला सिलेबस घेईल, मग सिलेबस नंतर मग क्वेश्चन्स, मग आत्तापर्यंत एम पी सीची आलेली सर्व क्वेश्चन्स घेणार, मग क्वेश्चन्स सोडवताना नेमकी क्वेश्चन्स कशी सोडवली पाहिजे, सुरुवातीला मी प्रत्येक विद्यार्थ्याला 15-20 जे क्वेश्चन्स आहेत प्रत्येक टॉपिकचे सोडून आणायला सांगेल, मग त्यांनी नेमकं क्वेश्चन्स कसे सोडवलीत, क्वेश्चन सोडताना त्यांनी काय इन्फॉर्मेशन दृष्टिकोन ठेवलेला आहे का किंवा इन्फॉर्मेशन दृष्टिकोन न ठेवता त्यांनी त्यातून आपलं एखादं लॉजिक डेव्हलप झालं पाहिजे या दृष्टिकोनातून वाचले आहे का, हे मी त्या विद्यार्थ्यांचं जज करेल आणि त्यानंतर त्याला समोरचा टास्क देईल की क्वेश्चन्स पहिले स्टेप असेल आपला सिलेबस, दुसरी स्टेप असेल क्वेश्चन्स आणि तिसरी स्टेप असेल टेक्स्टबुक्स, प्रत्येक टेक्स्टबुक्स नेमकं कसं वाचायची, आता जवळजवळ सर्वच विद्यार्थी किंवा आता उदाहरणार्थ आपण सायन्सचं टेक्स्टबुक पकडू तर विद्यार्थी काय करतात सायन्सचं 5वीचं पूर्ण टेक्स्टबुक वाचून काढतात, 5वी झाली की मग 6वी वाचतात, 6वी झाली की 7वी वाचतात, असं न वाचता मी आता आमची काउन्सिलिंग म्हणजे मागच्या 2 याच्यापासून काउन्सिलिंग सुरू झालेली आहे, तर त्या विद्यार्थ्यांना मी असं सायन्सचं पुस्तक असं वाचायला न देता मी एखादा समजा आतापर्यंत त्यांना सुरुवातीला सिलेबस वाचायला सांगतो, त्यानंतर मग क्वेश्चन्स, मग क्वेश्चन्स वाचल्यानंतर मग टेक्स्टबुक, मग टेक्स्टबुक उदाहरणार्थ आपण पकडू तो विद्यार्थी सायन्सचं टेक्स्टबुक वाचणार आहे तर मी 5वी, 6वी, 7वी, 8वी, 9वी, 10वी या सगळ्या सर्वच 5वी ते 10वीपर्यंत टॉपिक, एक उदाहरणार्थ आपण एक टॉपिक पकडू साऊंड म्हणजे ध्वनी, ध्वनी हा टॉपिक उरलं 5वीमध्ये टॉपिक कुठं आहे तो वाचून घ्यायचा, 6वीमध्ये कोणता टॉपिक आहे तो वाचून घ्यायचा, समजा 6वीमध्ये उदाहरणार्थ 11वा टॉपिक आहे असा 11वा टॉपिक वाचून घ्यायचा, 7वीमध्ये वाचायचा, 8वीमध्ये वाचायचा, असं करत आपण 10वीपर्यंत वाचलो तर आपला एक साऊंड या टॉपिकचं सिक्वेन्स लागते, याच माध्यमातनं 5वी ते 10वीपर्यंतची टॉपिक्स तुम्ही टॉपिक वाईज वाचलं पाहिजे, इयर वाईज न वाचता, असं ज्योग्राफीला असो किंवा मग हिस्ट्रीला असो या सगळ्याच कसं वाचलं पाहिजे हे देखील आपल्या तिथं सांगितलं जाईल, आणि ते टॉपिक झाल्यानंतर किंवा एखादी टेक्स्टबुक झाल्यानंतर समजा आता सायन्सची टेक्स्टबुक झाली तर सायन्सचा तुमचे समजा 5-6 टॉपिक झाले तर झाल्यानंतर त्यानंतर तुमचे क्वेश्चन्स त्या विषयावरली क्वेश्चन्स घेतली जातील, या सगळ्या गोष्टी म्हणजे या काउन्सिलिंग फ्री काउन्सिलिंगच्या माध्यमातून फ्री काउन्सिलिंग नाही तर एक प्रकार हा एक 8-8 दिवसाचा एक क्लासच असल्यासारखा आहे, बरोबर, विद्यार्थी त्याला एक जबाबदार राहील आणि त्यांच्या वेगवेगळ्या समस्या की क्वेश्चन सोडताना त्यांचे जर मिस्टेक्स होत असतील किंवा एखाद्या विद्यार्थ्याला खूप अभ्यास करून देखील परीक्षेमध्ये अतिशय जास्त भीती वाटते आणि अभ्यास करूनही त्यांना अपयश येते, कारण अपयश या कारणामुळं येत नाही की त्यांचा अभ्यास कमी आहे पण त्या विद्यार्थी तो परीक्षेला घाबरलेला असतो, घाबरल्यामुळं त्याला एक्झाममध्ये कमी मार्क्स येतात, हेही कारण असतंय, या कारणाला हे म्हणजे हा कारण देखील कसं दूर केलं पाहिजे किंवा एक्झाममधली त्याची भीती कशी दूर झाली पाहिजे ही फ्री काउन्सिलिंगमध्ये घेतलं जाईल, त्यानंतर मराठी इंग्लिशचा अभ्यास कसा करायचा, मराठी इंग्लिशमध्ये मॅक्झिमम मार्क कसे घ्यायचे, कारण मराठी हा इंग्लिश विषय सर्वच एक्झामसाठी आहे जो तुम्हाला डिसायडिंग फॅक्टर ठरतो, त्यासाठी देखील नेमकं करायचं काय, मराठीला क्लास लावला पाहिजे का, इंग्लिशला क्लास लावला पाहिजे का, किंवा मराठीसाठी इंग्लिशसाठी मॅक्झिमम मार्क मिळवण्यासाठी काय केलं पाहिजे, किंवा प्री पास झाल्यानंतर मेन्स अनेक द्यावे लागतात त्यासाठी नेमकं करायचं काय, किंवा एखादा विद्यार्थी खूप म्हणजे खूप एक्झाम्स देतोय तरी पण त्याला एखाद्या दुसरे 2-3 मार्कांना प्रत्येक वेळेस सोडतोय त्याच ठिकाणी त्याचा मार्काचा रेशो येतो, तर अशा वेळेस त्या विद्यार्थ्यांना काय केलं पाहिजे हे फ्री काउन्सिलिंगमध्ये घेतलं जाईल, या सर्व गोष्टी फ्री काउन्सिलिंगमध्ये घेऊन त्या विद्यार्थ्यांच्या समस्या दूर केली जातील, अनेक विद्यार्थ्यांच्या अनेक समस्या आहेत, जसं उदाहरणार्थ आपण पकडू की एखादा विद्यार्थी समजा एम पी सीमध्ये आल्यानंतर त्याला साधारणत क्वेश्चन्समध्ये त्याला इलिमिनेशन पद्धत माहिती नसते, किंवा मग पकडू आपण की नोट्स कशा काढायच्या, काही जण नोट्स काढायचे म्हणजे दुसरी पुस्तकच तयार करतात, ते नोट्स कसे काढायचे, दुसरी गोष्ट ही आहे की विद्यार्थ्यांना लक्षात राहत नाही, तर लक्षात कसं ठेवलं पाहिजे, म्हणजे विद्यार्थ्यांनी क्लासिफाय करून कसं लक्षात ठेवलं पाहिजे, नेमकी कुठली पॉईंट्स म्हणजे संलग्न वाचली पाहिजे, उदाहरणार्थ आपण पॉलिटी वाचतोय तर पॉलिटी वाचताना तुम्हाला कळालं पाहिजे की पंतप्रधान आणि मंत्रिमंडळ वाचताना लगेच मुख्यमंत्री आणि मंत्रिमंडळ वाचलं पाहिजे, महान्यायवादी सोबत महाधिवक्ता वाचलं पाहिजे, म्हणजे असं सिक्वेन्सनं वाचलं तर लक्षात राहील, मग लक्षात राहत नाही म्हणून तुम्ही जर तोच जर तुमचं ठेवून जर तुम्ही तसंच अभ्यास करत राहिला तर मग तो तुमचंच नुकसान आहे, जर तुम्हाला त्याचा फायदा करून घ्यायचा असेल तर फ्री काउन्सिलिंगच्या माध्यमातून लोकसेवा पब्लिकेशनला तुम्ही दर शनिवार रविवार 6 ते 10 या वेळेमध्ये लोकसेवा मॉल सदाशिव पेठ पुणे या ठिकाणी भेट देऊन आपल्या समस्या काय काय आहेत त्या समस्या आणि वर्षभर
आपलं जर वर्षभर तुम्ही जर त्या फेजमध्ये राहिलो तर तुम्हाला अपयश निश्चितच येणार नाही, यशाची पूर्ण हमी लोकसेवा पब्लिकेशन देईल.